नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। हेलिंग लाईफ संस्थेच्या वतीने सावेड येथील मुकबधीर विद्यार्थ्यांना मायेची ऊब। कडाक्याच्या थंडीत बचावासाठी विद्यार्थ्यांना उबदार कपडे आणि ब्लँकेटचे वाटप, उपक्रम कौतुकास्पद। राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी। जगभरामध्ये सामाजिक कामात अग्रेसर असलेली संस्था म्हणून हेलिंग लाईफ या संस्थेची ओळख असून अहमदनगर शहरात देखील ही संस्था कार्यरत आहेत। आज संस्थेच्या वतीने सावेडी उपनगर भागामध्ये मूकबधीर संजीवनी संस्था यामधील शिक्षण घेणाऱ्या मूकबधीर आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर उबदार कपडे आणि ब्लँकेटचे वाटप करून मायेची ऊब देण्यात आली। यावेळी संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष सांबरे, दीपाली आव्हाड, स्मिता वारुळे, अंजली दर बस्तारवार, स्वाती जाधव, प्रिया डहाळे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, राष्ट्रवादी विधी प्रदेश प्रमुख ॲडव्होकेट अंजली आव्हाड, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रेश्मा आठरे आणि हेलिंग लाईफ फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। अहमदनगर शहरात भविष्यात देखील संस्थेच्या माध्यमातून असे विविध उपक्रम राबवले जाण्याची ग्वाही या कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आली। प्रतिनिधी आझर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। नमस्कार, मी संतोष सांबारे, महाराष्ट्र हेलिंग लाईव्ह टीमचे काम पाहत असतो। हेलिंग लाईव्ह ही संस्था 6 देशांमध्ये काम करते आणि भारतामध्ये 7 राज्यात काम करते। महाराष्ट्र, MP, UP, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, केरळ यांचे 2 ब्लाइंड स्कूल पण आहेत आणि याच्या फाउंडर आहेत जानी विश्वनाथन। जानी विश्वनाथन ह्या स्वतः वैयक्तिक फायनान्स करतात, त्या कुठेही कोणत्याही प्रकारची मदत घेत नाही। जानी विश्वनाथन ह्या दुबईमध्ये वास्तव्य असतात आणि त्यांचं तसं वास्तव्य टोटल 22 देशामध्ये असतं, पण त्यांच्या वडिलांचा हा भारत देश आहे म्हणून त्यांची इच्छा होती की माझ्या वडिलांच्या देशात जे काही गरजू लोक आहेत त्यांना मला शक्य होईल तेवढी मदत करायची आणि मी एक माध्यम आहे जानी विश्वनाथन यांच्यातून महाराष्ट्राचं काम पाहत असतो। आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही एज्युकेशन्स, पर्यावरण, ॲग्रिकल्चर्समध्ये काम करत असतो। याचबरोबर काही ओल्ड एज लोक आहेत ज्यांना गरज आहेत आणि निर्वाह आहेत, काही ओल्ड एज लोकांना अनाथ आहेत, कोणी मुलं आहेत किंवा त्यांचं मुलांचं माध्यम नाही पाहत नाही, त्यांना आम्ही पाहत असतो। आणि मेडिकलमध्ये ऑफिशियली आम्ही नाही, पण जेवढे काही हेल्प होईल तेवढं करत असतो। आणि आज 18 दीपालताई आणि या सरांच्या माध्यमातून आम्हाला अहमदनगरमध्ये एक काहीतरी गरजून मुलांसाठी काही संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे। आणि इथून पुढं जेवढं काही होत राहील आम्हाला अहमदनगरमध्ये आसपासच्या जेवढी गरजू काही मुलं आहेत त्यांना आम्ही मदत करायचा प्रयत्न करत जाऊ। एज्युकेशनमध्ये जे काही शक्य होईल तेवढं आम्ही करत जाऊ। ह्याचबरोबर पर्यावरण आणि ओल्ड एज लोकांसाठी काम करू आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ॲग्रिकल्चर्स म्हणजे देशी बियाणे आहेत किंवा जैविक शेती याच्यामध्येही आपण काम करण्याचा प्रयत्न करू आणि नेहमीच करत जाऊ। धन्यवाद। आज अहमदनगर येथे अपंग संजीवनी सोसायटी यांच्या संस्थेला हिलिंग लाईफ, जी पूर्ण भारतात काम करते आणि जे महाराष्ट्राचे जे प्रेसिडेंट आहे संतोषजी सांबारे साहेब, माझे मित्र आहे, अतिशय ॲग्रेसिव्हपणे मदत ही कशाला म्हणतात ही त्यांनी दाखवून दिली आणि ह्या 3 महिन्यात 4 संस्थांना अशी त्यांनी मदत जाहीर केली आणि पोहोचही केली। मला आनंद वाटतो की मूकबधीर विद्यालयाला जी काही त्यांनी मदत केलेली आहे व आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे, इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही असेच मोठे उपक्रम करत राहू। आमच्या राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष माननीय रेश्माताई आठरे, विधी प्रमुख महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस अंजलिताई आव्हाड, दीपालीजी आढाव मॅडम राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष आहेत, आमच्या सगळ्यांच्या मार्फत आणि हिलिंग लाईफचा सपोर्ट ह्या याच्यामध्ये नगर शहर नसून पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहे गरजूंच्या आहे तिथं खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत आणि इथून पुढेही कोणताही गोष्टीची कमी पडणार नाही याचा पूर्णही प्रयत्न आम्ही करू असं सांगतो। आणि संतोष सांबारे सरांना मनापासून धन्यवाद म्हणतो की त्यांचं महाराष्ट्रातलं हे काम बघून आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही एका चांगल्या सानिध्यात एक चांगला उपक्रम प्रामाणिकपणे पार करू। धन्यवाद। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।